छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी माहिती मिळतीये. भाजप शिंदे गटाच्या वादामध्ये नाशिक जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे. नाशिकच्या जागेवरून भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतीये. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना भाजपचा विरोध आहे. तर नाशिक लोकसभेच्या जागेचा वाद नेमका काय आहे ते आपण पाहूयात. नाशिकच्या जागेवरून माहितीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा नाशिकच्या जागेवर दावा कायम आहे. हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, जागा सेनेला सुटणार असं आश्वासन मिळालं अशी प्रतिक्रिया गोडसेंची आहे. हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून काल फडणवीसांची भेट घेण्यात आली. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि दिनकर पाटलांनी काल सागर बंगल्यावर बैठक घेतली. पक्षाची ताकद अधिक असल्याचं सांगत नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली. नाशिकमध्ये भाजपचे 3 आमदार आणि आमची ताकद जास्त असल्यानं मागणी करण्यात आली असं फडणवीसांचं म्हणणं आहे. भाजपचे दिनकर पाटील जे आहेत त्यांचा हेमंत गोडसे यांना विरोध आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपलाच ही जागा सुटली पाहिजे. मात्र या घडामोडी घडत असताना छगन भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती